ताजी बातमी येते मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांची सभा उधळून लावलेली आहे. आपण पाहतोय ताजी बातमी येते मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या सभेत राडा घातल्याचं समोर आलेलं आहे. घाटकोपरच्या संजय गांधी संजय निरुपम यांची सभा होती, त्यात मनसैनिक घुसले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. आपण पाहतोय संजय निरुपम यांच्या विरोधात ही घोषणाबाजी होती, सभा उधळून लावल्याची मनसेचा दावा. आपण पाहतोय मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या सभेत राडा घातलेला आहे. घाटकोपरच्या संजय गांधी नगरात संजय निरुपम यांची सभा होती, त्यात मनसैनिक घुसले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. संजय निरुपम यांच्या विरोधात घोषणाबाजी या सभेत करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी या सभेत राडा केल्याचं समोर आलंय. आपण पाहतोय मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या सभेत राडा घातलेला आहे. घाटकोपरच्या संजय गांधी नगरात संजय निरुपम यांची सभा होती, या दरम्यान मनसैनिक या सभेत घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. संजय निरुपम आणि मनसेचा जो वाद जो आहे तो फेरीवाल्यापासून सुरू झालेला आहे आणि आताही आपण बघतोय की मुंबईमध्ये जिथे संजय निरुपम जात आहे तिथे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या सभा असतील किंवा त्यांच्या काही गोष्टी असतील त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आताही घाटकोपरमध्ये ही जी घटना आहे आपण बघतोय की घाटकोपरमधल्या नायडू कॉलनीमध्ये संजय निरुपम यांची सभा होती, ही पूर्व नियोजित सभा होती आणि तिथे मनसेचे कार्यकर्ते 7 ते 10 जण असा आकडा जो पोलिसांकडून सांगण्यात येतोय ते कार्यकर्ते घुसले आणि तिथे संजय निरुपम यांची जी सभा जी आहे ती उठवण्याचा प्रयत्न केला. सभाही उदळली, तिथले जे काही नागरिक जे होते नागरिकांनी तिथून पळ काढला किंवा संजय निरुपम हे तिथूनही पळाले. पोलीस घटनास्थळी तात्काळ तिथे होतेच पण पोलिसांनी यामध्ये 4 ते 5 जणांना मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि इतर जे मनसेचे कार्यकर्ते त्यांनी तिथून पळ काढलेला आहे. आपल्याला माहिती आहे की संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या संदर्भात जी काही भूमिका घेतली होती आणि कालच या संदर्भात न्यायालयाने संदर्भात संजय निरुपम यांची याचिका जी आहे ती सुद्धा फेटाळलेली आहे. त्यानंतर संजय निरुपम यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. मात्र आज संजय निरुपमची सभा होती आणि या सभेत मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे पण संजय निरुपम यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. ही सभा कुठल्या कारणासाठी होती आणि या संदर्भात काय नियोजन होतं, मात्र मनसे कार्यकर्त्यांनी ही सभा उधळून लावलेली आहे.